नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युअर स्किल चॅनलवर। तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की पॅन कार्डचे जे बचत गटाचे आपण पॅन कार्डचा फॉर्म भरलेला होता तर त्याचे डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। तर इथे तुम्हाला सर्व डॉक्युमेंट स्कॅन करून घ्यायचे आहे, पूर्ण PDF मध्ये स्कॅन करायचे आहे 300 DPI मध्ये। त्यानंतर तुम्हाला एका ह्याच्यात मर्ज करून घ्यायचे आहे ते। त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला एक फॉर्म त्याच्यावर एक तुम्हाला इथे स्टॅम्प मारून घ्यायचा आहे। त्यानंतर तिथे क्रॉसमध्ये साईन करायचे, एक स्टॅम्प मारायचे खाली ब्रॅकेटमध्ये, ज्याचे पण तुम्ही आधार कार्ड लावले आहे त्याचे तुम्हाला साईन करून घ्यायचे आहे। खाली आणखी एक दुसरा फॉर्म आहे तर त्याच्यावर खाली एक साईन करून घ्यायचे आहे ज्याचे तुम्ही आधार कार्ड लावलेले आहे। नंतर तुम्हाला अशा प्रकारे एक बचत गटाचे पॅन कार्ड लावून घ्यायचे आहे, ते स्कॅन करायचे आहे। स्कॅनिंग थोडी स्पष्ट असायला हवी। त्यानंतर त्याच्यावर एक बचत गटाचा स्टॅम्प असणे अनिवार्य आहे। त्यानंतर त्याची जो ज्याचे पण आपण आधार कार्ड लावायचे त्याची सिग्नेचर तिथे घ्यायची आहे। त्यानंतर ज्याचे आधार कार्ड आपण लावत आहे त्यांचे बचत गटाचा स्टॅम्प मारून आणि त्यांची सिग्नेचर घेऊन अशा प्रकारे तुम्हाला स्कॅन करून घ्यायची आहे। स्कॅन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पोर्टलवर यायचं आहे आणि लॉग इन करायचं आहे, CSC पॅन लॉग इन। त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळेल। इथे तुम्हाला पॅन ॲप्लिकेशनमध्ये अपलोड डॉक्युमेंट यावर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे जे पण तुमच्याकडे अपलोड डॉक्युमेंटचे ॲप्लिकेशन असेल ते तुम्हाला पाहायला मिळेल। तिथे तुम्हाला ती PDF पूर्ण एका ह्याच्यात मर्ज करून तुम्हाला तिथे क्रिएट करायची आहे। त्यानंतर तुम्हाला तिथे त्या फाईलला नाव देऊन द्यायचे आहे, जे पण तुमच्या बचत गटाचे नाव असेल ते। तर तुम्हाला इथे अशा प्रकारे रिनेम करून घ्यायचं आहे, जे पण तुमच्या बचत गटाचे नाव असेल त्या गटाने तुम्हाला ती फाईलचे नाव द्यायचं आहे। त्यानंतर त्याला कॉपी करायचे आहे। कॉपी केल्यानंतर तुम्हाला इथे एकदा पुन्हा व्हेरीफाय करून घ्यायचं आहे की ते तुमचे डॉक्युमेंट्स आहे की नाही आहे, त्यावर व्यवस्थित तुम्ही स्टॅम्प केलेले आहे की नाही आहे, त्यानंतर सिग्नेचर वगैरे झाली आहे की नाही आहे हे बघून घ्यायचे आहे। लक्षात असू द्या तुमच्या सर्टिफिकेटवर आणि तुमच्या आधार कार्डवर तुम्हाला तिथे त्याची ॲप्लिकेशनची सिग्नेचर आणि स्टॅम्प असणे अनिवार्य आहे। त्यानंतर अपलोड करायचं आहे, त्यानंतर अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला मेसेज शो झालेला पाहिजे की अपलोड डॉक्युमेंट। इथे तुम्हाला तुमचा जे पण तुमचा एक्नॉलेजमेंट नंबर असेल तो तिथे येऊन जाईल। त्यानंतर ओके या बटनवर क्लिक करायचं आहे। तर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।